ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी बघितलं पाहिजे. आणि ऑडिओ व्हिडिओपेक्षा ऑडिओ हे जास्त महत्त्वाचं आहे. ऑडिओच्या बाबतीत फॉरेन्सिक ऑडिट झाल्यानंतरच काय नाही, वळसे पाटील साहेब याच्यावर खूप जास्त डिटेलमध्ये आणि योग्य पद्धतीने आज विधानसभेमध्ये बोलतील अशी अपेक्षा आहे. फॉरेन्सिकमध्ये तरी हा व्हिडिओ चेक केला जाईल तर ते त्यावर तुमचा विश्वास असेल का? समजा जर रिझल्ट हा तुमच्या बाजूनं नाही आला तर तो खरा असेल असं तुम्ही मान्य कराल किंवा नाही? हे बघा, अशा पद्धतीने जर कुणी बोलत असेल आणि अशा पद्धतीने काही गोष्टी होत असतील तर व्यक्तिगत तुम्ही मला त्या ठिकाणी विचारला तर आम्ही विधानसभेमध्ये स्वच्छ राजकारण त्या ठिकाणी करण्यासाठी आलो आहे, सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आलो आहे. आणि अशा प्रकारचं राजकारण हे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी योग्य नाही. आणि जर अशा प्रकारे काही गोष्टी घडत असतील आणि त्या खऱ्या असतील तर आमच्यासारख्याला म्हणजे नवीन आमदारांना तरी त्या योग्य वाटत नाही. पण फॉरेन्सिक ऑडिट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यावर कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये. आत्तासुद्धा जे राजकारण चाललं आहे ते मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी राजकारण केलं जात आहे. आता तुम्ही एका बाजूला फंडिंगच्या बाबतीत बोलता, मग इक्बाल मिर्चीचा फंड तुम्ही 20-25 कोटीचा त्या ठिकाणी इलेक्शनच्या काळामध्ये घेतला, मग त्यावेळेस तुम्हाला देशाच्या बाबतीत कळत नाही का? म्हणजे स्वतःचा जो वेळ विषय येतो तेव्हा तुम्ही पैसे घेता, ढेकरी देता, त्या ठिकाणी पैसा राजकारणासाठी सुद्धा वापरता. मग अशा प्रकारचं राजकारण करण्यापेक्षा सामान्य लोकांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडले गेले पाहिजे असं माझ्यासाठी मत. भाजप आमदारांनी थेट शरद पवारांचं नाव घेऊन आरोप केलेले आहेत, घोषणाबाजी केलेली आहे आणि प्रवीण चव्हाण हे शरद पवारांचे दलाल आहेत अशा शब्दात पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 50 वर्षामध्ये पवार साहेबांच्या विरोधात बोलल्याशिवाय राजकारण झालंच नाही विरोधकाचं. 20 वर्षापूर्वी एक पुराव्याचा ट्रक हा कुठून तरी निघाला होता, तो अजून तरी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी कुठेही पोचलेला नाही. त्यामुळे त्यावेळेससुद्धा ट्रकभर पुरावे असं नावाचं राजकारण त्या ठिकाणी केलं, भाजपली सत्तेत येण्याचा प्रयत्न तेव्हा केला होता. आणि आजसुद्धा पवारसाहेबांचं नाव याच्यामध्ये आणून त्या ठिकाणी एक वेगळ्या खालच्या पातळीवरचं राजकारण केलं जात आहे असं मला तरी त्या ठिकाणी म्हणायचं. पवारसाहेब, विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे जे व्हिडिओ पुरावे सादर केले ते एकंदरीत किती प्रकरण गंभीर आहे असं म्हणतात? नाही, आता ते फॉरेन्सिक ऑडिट केल्याशिवायच आपल्याला त्या ठिकाणी कळणार नाही, ते जेव्हा होईल तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी कळेल. साहेब, या प्रकरणी गुन्हा दाखल होणार का? कारण गुप्तचा कोणतरी भंग झाल्याचं दिसतंय, ज्या ॲडव्होकेटांच्या कॅबिनमध्ये हा कॅमेरा लावलेला आहे, तर काही गुन्हा दाखल होणार का? आणि दुसरीकडे भाजप सीबीआयची चौकशीची मागणी करत आहे. नाही, एक तर विषय असा आहे की ते चौकशीची मागणी अशी नाही करत की आपण केलं पाहिजे, ते चौकशीची मागणी सीबीआयकडे द्या. आता सीबीआय एनआयकडे झालं गेल्यानंतर काय होतं याचा अंदाज तुम्हाला सर्वांना आहे, ईडीकडे गेल्यानंतर काय होतं हे तुम्हाला सगळ्यांना अंदाज आहे. त्यामुळे त्यांची मागणी सीबीआयकडे द्या. आता सीबीआयकडे गेल्यानंतर त्याचं राजकारणच होणार आहे. पण याच्यापेक्षा कुठंतरी एका राज्य सरकार योग्य असा निर्णय घेईल आणि ती जी कमिटी असेल ती अराजकीय असेल अशी अपेक्षा या ठिकाणी मी सुद्धा करतो. आणि त्याच्यातून ते ऑडिट करून जे खरं आहे सत्य आहे ते लोकांसमोर पुढे आलं पाहिजे असं माझं तरी म्हणणं. आज नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी एकीकडे रस्त्यावर सुद्धा भाजप आंदोलन करते तर दुसरीकडे पायऱ्यांवर सुद्धा आंदोलन झालेलं आहे. नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जाईल का या प्रकारे? नाही बघा, त्याच्या बाबतीत आमचे जे सगळे वरिष्ठ नेते ते योग्य असा निर्णय त्या ठिकाणी घेतील. माझं फक्त नवीन आमदार म्हणून एवढंच म्हणणं आहे की तुम्ही एका व्यक्तीला त्या ठिकाणी बोलण्याची संधीसुद्धा दिली गेली नाही, त्यांचं मत मागण्याची संधी दिली नाही, तुम्ही डायरेक्ट त्यांना घरून उचललं, कोर्टामध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी बोलू शकले नाही तर खरं काय खोटं काय. आणि अशा प्रकारे तिथं एखादी गोष्ट जेव्हा न्याय प्रविष्ट असते, एखादा गुन्हा त्या ठिकाणी फायनल झालेला नसतो, तरीसुद्धा त्याचं राजकारण या ठिकाणी तुम्ही करता. आणि याचं राजकारण जर तुम्ही बघितलं त्याचा अभ्यास जर सामान्य लोकांनीसुद्धा केला आणि खास करून मुंबईच्या लोकांनी केला, हे राजकारण फक्त आणि फक्त मुंबईच्या इलेक्शनसाठी केलं जात आहे. आतासुद्धा हे आंदोलन मुंबईमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे जर जसा प्रश्न त्या ठिकाणी ते जो कोणी पारकर वगैरे असतील त्यांच्या बाबतीत तुम्ही करताय, तसाच प्रश्न इक्बाल मिर्चीच्या बाबतीतसुद्धा मीडियालीसुद्धा त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि केला असेलसुद्धा पण त्यांनी उत्तरसुद्धा त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि हे उत्तर देत असताना अजून एक माझा खरं तर प्रश्न आहे, हे आंदोलन बघितल्यानंतर कुठेतरी मनामध्ये खंत येते की महाराष्ट्राचे आपण सर्वजण आहेत, थोर व्यक्तींच्या विचाराली घडलेलो आहोत, छत्रपती शिवरायांच्या बाबतीत एखादा व्यक्ती जेव्हा आक्षेपाई बोलतो तेव्हा तुम्ही त्याचं आंदोलन करत नाही, त्याचं खंतसुद्धा व्यक्त करत नाही, सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीत महात्मा फुलेंच्या बाबतीत बोललं जातं तुम्ही त्याच्या बाबतीत काय बोलत नाही. तर आंदोलन तुम्हाला करायचं असेल, खऱ्याच्या हिताचं करायचं असेल, महाराष्ट्राच्या हिताचं करायचं असेल, थोर व्यक्तींच्या बाबतीत बोललेल्या व्यक्तीच्या विरोधात तरी एक शब्द तरी तुम्ही काढला पाहिजे जो आजपर्यंत कधीही त्यांनी काढला नाही. त्यामुळे सोयीचं राजकारण आपल्याला कसं करता येईल या बाबतीत ते सातत्याने प्रयत्न करत असतात. सर, याला जोडून प्रश्न आहे, नितीन साहेबांनी काल म्हटलेलं आहे की नवाब मलिक हे मुस्लिम असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जात नाही आणि माजी गृहमंत्री त्यांचा राजीनामा घेतला गेला, त्यांनी असं काल आरोप केला.
नाही बघा, आता याच्यामध्ये ते आरोप करायला त्या बाबतीत माहीर आहेत. विषय तो नाही, विषय त्या मागचं जो विचार आहे आणि यांचा विचार राजकीय असं माझ्यासारख्याचं म्हणणं आहे.